अरे स्नो पावडर का आहे पावडर पावडर आहे ना परिचय करून घ्या वाचतो मास्टर रतन खत्री आपल्या आप्पांनी ती कधी पाहिलं की नाही रतन आप्पा तरी माननीय मास्टर रतन भाऊ सोमनाथ भाऊ नगर जवळकर यांचा आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळ या बाई स्वागत आहे का नमस्कार भाई वडीच कम वडीच कम वडीच कम ऐक काय काय नम राहिले फळ खाले चला आपल्या देशातली दिसत नाही किंवा आपल्या महाराष्ट्रात नाही ती गरीब लोक कलेत नाच नृत्य करते पण ते त्यांच्या भाषेत काहीतरी नमस्कार म्हणतात अ बाई वडच कम वडच कम वडच कम तुम्ही कोण आम्ही करणार का आपली तीन माणसं माझा भाऊ मूर्ती उभाजी तर माझी बहीण नाच काम करीत मी गाणं म्हणित आमची पुल्ली तुमच्या कानातही जात काय म्हणित काय म्हणित बरोबर आपल्याला लक्षात आलं नाही डबल विचारू काय म्हणित आम्ही करणार माझा भाऊ मूर्ती उभाजी तर माझी बहीण नाच काम करीत मी गाणं म्हणित आमची बुल्ली तुमच्या कानात नाही जात तुमची बुल्ली आमच्या कानात घालून आमच्या कानाचे भोक मोठे करीत बोलला का बाई तुम्ही कधी मुंबई शहरात गेले का बाई गेले तिथं आफार गर्दी पाहिली का पाहिली गर्दी रेल्वे स्टेशनला गेल्यात का तुम्ही गेले रेल्वेत कधी बसल्या का तुम्ही बसले बसले मग रेल्वेत जाता येता मुंबई नाशिक किंवा चाळीसगावला इकडे यायचं असलं कि मधी इगतपुरीचे बोगदे लागतात मग पो बाई पोरा गिरी गिरी रेल गाडीनं मोठं मोठं डब्बो यमनंगा भोसको भोसको म्हणजे ती गाडी कशी चालती मोठा गेंडा मैं मोठा गेंडा एक छोटा झंडा नेर हमारा लेंडा हॅलो मॅडम वाटी कर माय नेम थंडा मतलब कोका कोला नो मिरिंडा नो समजी जिला रोटी सोडा थोडासा वडा मागे जाऊन पडा माझा घेते का अगं जाऊ त्यांचा सोडा आता आपलं नाव काय माझं नाव माया जिथून त्यांची नाव आहे ना ते मंदले नाव काय पडत अहो भाई हे आमचे गावचे आहे ना जिवंत माणसं आहे जिवाळ्याचे माणसं जिवाळ्याचे माणसं आणि इकडे मागे सर तू काहीतरी इकडे आमचा परिचय देण्याच काम आहे कारण त्या बाई आता समजत ती माझी मुलगी सारखी तिची अशी बोलायला मला जरा शरम वाटते हा आमचा परिचय दे आपला परिचय द्यायला पाहिजे बघा बाई हे आमच्या गावातले पुढारी पुढारी यांना ओळखलं तुम्ही हे मिस्टर उगले राहू दे राहू
पटापट करताय. हे कापूस नी गाडी जागी राहिला म्हणजे कापूसनं माल पडेल ना. घरमा भाव उतरी राहिले त्यात काम करतो. हे मिस्टर उगले उगले यांचे पिताजी भगुले यांचे सोयरे रंगाळे ते अशी उगले. हे बघा बाई हे मिस्टर बाई हा राहू दे आपण लावून बोला सुरक्षित अंतर ठेवा. हे मिस्टर साठे मिस्टर साठे 10 रुपयाला सुटे चट्टी सुटे पण यांची हौस ना दिले. राहू द्या मिस्टर साठे. हे बघा बाई मिस्टर भिसे मिस्टर भिसे संन्यासला तसा बसे पाणी नाही मिळालं तर काम झालं खुशे. बघा बाई बापरे बापरे. हे बघा बाई हे मिस्टर पडे. हे कोण आहे? हे मिस्टर पडे याला कधी फीट आली तर हा सुंगतो नुसती जोडे फीट येते काही त्याला आला ना आपला. आमना गाव मा असा नाही येत बाई अजून. हे बघा बाई हे चित्रूप आपल्या देशात नाही त्याची स्टाईल आहे बाई. आपण श्रीमंत जगाचा श्रीमंत देश अमेरिका अमेरिकेचे राष्ट्रपती मिस्टर जॉर्ज बुश म्हणून असा नोटा जन्म सुटी होणाव काय म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत ते. अमेरिका सोडून का आणि बाई तेच ना देश मला दुष्काळ पड गया ना आता लोसन उपटा नाही. बाई त्यांचा सोडा सगळ्यांचा परिचय दिला परंतु माझा परिचय बाई मला मान नाही. बाई कांद्याच्या ठकपणाला मान पण मला मान नाही. एवढा हलकट माणूस आहे मी छोटासा माणूस आहे मी. देशीच्या कॉटनला डिमांड आहे बंगाल मला घेऊन जातो पण याला डिमांड नाही. बाई ते कागद ओढत रस्ताना एक आलं खायला कागद त्याची किंमत आहे पण याची किंमत नाही. असं का झडकला झोपलेस माणूस आहे किरकोळ किरकोळ माणूस आहे मी. असं ना कोणी चोरी पारी इज्जत नरेंद्र मोदी सर नरेंद्र मोदी ना पुत्र आघाड आले. बाई तुम्हाला असं वाटलं तुम्हीच कलावंत आम्ही सुद्धा लय महान मोठे कलावंत आहे. तुम्ही सुद्धा काला खाणार कलाकार आहे कलाकार. तुम्हाला असं वाटलं तुम्ही. बाई आम्ही सुद्धा नाटक बसवलेले नाटक बसवले. हा नाटक 2 अंके बाई नाटकाचं नाव आहे मेरी. नाटकाचं नाव मेरी का पडलेले तुम्ही 2 बहिणी असतात आणि तुमच्या लहान बहिणीचं नाव मेरी असतं. तुम्ही तिला फुलाखाली पाणी घेण्यासाठी पाठवतात आणि आमच्यासारख्या गुंड आणि मोहली लोकांची तिच्यावर नजर राहते. आम्ही तिचा खून करून टाकतो तिचा खून करून टाकतो तिच्या खुनाच्या नंतर तिच्यावर आम्ही बलात्कार करतो. मग तुमच्या बहिणीचा खून झाल्यानंतर तुम्ही कोणत्या अवस्थेत येणार? आम्ही बोलूच नको. आणि तू मराठी डायरेक्टर आहे मी हिंदी डायरेक्टर आहे. मला काय काम आहे? मी त्या बाईला लोसन देस लेसर देस लेसर. हा मला काय काम आहे? पोलीस स्टेशन च काम. पोलीस स्टेशन म्हणलं तुला तुझ्याकडे फिर्याद घेऊन येईल ते. बाई बाई तर हे जे मराठी नाटक आहे तुमच्या बहिणीचं बलात्कार आणि खून झालेला तुम्ही घाबरल्या अवस्थेत आमच्याकडे येणार. पण ते डायलॉग कसं बोलायचंय तुम्हाला हिंदीतून शिकवून द्यायला. मी म्हणेन तसं लक्षात ठेवा. बोल बोल गजब हो गया बोल बोल गजब हो गया.
बॉस बॉस गजब हो गया, बॉस बॉस गजब हो गया। जाकर कर खेल करा क्या था ओके चाय पा कर सजी रहा ना बॉस बॉस गजब हो गया तू जाकर मन रहा है जा 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 एकदम ये तक बोले बाबा दिया ना हां हां।